धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 च्या भाजपा नगरसेविका सौ भारतीताई माळी यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 2 मध्ये मंगलमूर्ती हाउसिंग सोसायटीच्या नियोजित सिमेंट कॉन्क्रीट कामाचा शुभारंभ करण्यात आला. शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मंगलमूर्ती हाउसिंग सोसायटी बडगुजर कॉलनी रोडजवळ महापौर प्रदीप करपे व भाजपा महानगर प्रमुख अनुप अग्रवाल, सभागृह नेते राजेश पवार, महिला बाल कल्याण सभापती वंदना थोरात तसेच प्रभागाचे नगरसेवक नंदू सोनार, अनिल नागमोते, श्रीमती सुमन वाघ व नगरसेवक देवा सोनार, परिसरातील ज्येष्ठ मान्यवर डॉक्टर वाघ, सोनार काका, पुराणिक मॅडम ठाकूर सोनार, हवलदार आशिष पुराणिक, छाया पाटील, आर्यन खैरकर, देविदास पाटील, डी आर भावसार, सुभाष गुप्ता, डीके कुलकर्णी, राजेंद्र पाटील, एस के खैरणार, एच बी साळुंके व मंगलमूर्ती परिसरातील महिला व पुरुष यांच्या उपस्थितीत सदर कॉन्क्रीट कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 2 मंगलमूर्ती कॉलनी येथे मनपा फंडाच्या अंतर्गत रस्त्याचं उद्घाटन माननीय धुळे शहराचे महापौर नानासाहेब करपे तसेच प्रभागाचे नगरसेवक नंदू सोनार, अनिल नागमोते, सुमनताई वाघ आणि प्रभागातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माझ्या सगळ्या माता भगिनी या उद्घाटनाप्रसंगी सगळे उपस्थित होते. गेल्या 30 ते 40 वर्षापासून ही कॉलनी वास्तव्यात असून पण ह्या कॉलनीकडे लक्ष नसल्यामुळे मला आवर्जून या रस्त्याकडे लक्ष घालून मी हा रस्ता मंजूर केला आणि मनपाच्या निधीच्या माध्यमातून हे काम मी आज पूर्ण करते आणि नागरिकांना नवरात्र आणि दिवाळी भेट म्हणून ही नगरसेविका प्रभाग क्रमांक 2 वतीने मी त्यांना देते की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक रस्ते, अनेक कॉलन्यांमध्ये गटारी, अनेक कॉलन्यांमध्ये गार्डन, अनेक कॉलन्यांमध्ये LED लाईट हे सुद्धा काम आमचं प्रगतीपथावर चाललेलं आहे. जे विरोधक असतील त्यांनी त्यांचं काम करावं, ते काम त्यांचं करताय. पण मला एक सांगावं असं वाटतं की त्यांना पण जनतेने 10-15 वर्ष सत्ता दिलेली होती, मग त्यांनी का नाही केलं त्यांच्या कार्यकालमध्ये काम. आम्ही काम करतोय तर काम करणाऱ्या माणसाला कोणीतरी थांबवण्याचा प्रयत्न करत असतो वारंवार, पण आमचं एकच हे की नागरिकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवलेला आहे आणि हे या कामाच्या मंजुरीसाठी मला आमचे जिल्हाध्यक्ष अनुभया असतील त्यांचंही मला खूप सहकार्य वेळोवेळी मिळत असतं, आमचे माजी महापौर असतील चंदूबापू सोनार यांचंही मला मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने मला एक काम करण्याचा उत्साह आणि उमेद येते आणि माझ्या महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो विकासाच्या कामांच्या माध्यमातून, तर तो आनंद मला सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी कटिबद्ध आहे. नागरिकांना दिलेले शब्द ते आम्ही गेल्या राहिलेल्या उर्वरित 2.5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार आणि पुढेही आम्ही सतत असेच काम करत राहणार.